नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा, राज्याच्या राजकारणात एकच चर्चा. सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा. व्हिडिओवरल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. दरम्यान, राज्यातील ठाकरे आणि शिंदे गटातील सत्ता संघर्षाची सुनावणी अखेर सुप्रीम कोर्टामध्ये संपली असून यासंदर्भातला निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवल्यामुळे या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशभराचं लक्ष लागलं आहे. परंतु आता लवकरच सुप्रीम कोर्टाचा हा निकाल लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून देखील निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचे दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. एवढंच नाही तर ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने देखील उद्धव ठाकरेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, त्याचवर सुप्रीम कोर्टाचा निकाल हा ठाकरेंच्याच बाजूने लागेल असे दावे करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या याच दाव्याला आता प्रत्युत्तर देत असताना भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल करत उद्धव ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, कारण ते फ्लोर टेस्टला सामोरे गेले नाहीत, त्यामुळे सुप्रीम कोर्ट त्यांचा राजीनामा रद्द करून त्यांना परत मुख्यमंत्री पदावर बसू शकत नाही असं म्हणत फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर यासंदर्भात पुढे बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री मी आतापर्यंत पाहिला नाही, त्याचवर नुसते टीका आणि टोमणे करून चालत नसतं, राज्य चालवण्यासाठी काम करावं लागतं, जनतेची कामं आपल्याला योग्य वेळात करावी लागतात, तेव्हा जनता नाव घेते, तेव्हाच जनता आपल्याला डोक्यावर ठेवते, अन्यथा जनता आपल्याला आपली जागा दाखवते असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्लाबोल केला आहे.